या कारल्याच्या कापांचा आवाज ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे कारल्याचे काप किती कुरकुरीत झालेले आहेत। नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर कारलं म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच नाकं मुरडतात, पण आज ज्या पद्धतीने आपण कारलं बनवणार आहोत त्या पद्धतीने जर का तुम्ही कारलं बनवलं तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे कारलं सगळेच आवडीने खातील। आपण ज्या पद्धतीने कारलं बनवणार आहोत ते कारलं अजिबात कडवट होत नाही आणि खायला देखील ते तितकंच कुरकुरीत लागतं। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 250 ग्रॅम कारले घेतलेले आहेत आणि त्याचे असे उभे लांब काप करून घेतलेले आहेत। इथे मी कारल्याच्या दोन्ही देठाकडचा भाग कापून घेतला आणि कारलं उभं मध्यभागी चिरून घेतलं, त्यातल्या बिया काढल्या आणि असे हे लांब लांब एकसारखे काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मीठ। यामध्ये असं मीठ घातलं की कारल्याचा कडवटपणा कमी होतो। तर इथे मी कारल्याला मीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिट हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे मग कारल्याला पाणी सुटेल। कारल्याला मीठ लावून 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता कारल्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। हे जे पाणी आहे ते कडवट पाणी आहे आणि यातलं हे कडवट पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या कारल्याच्या कापांना अशा पद्धतीने पिळून त्यातलं कडवट पाणी काढून घ्यायचं आहे। तर अगदी दाबून असं पिळून मी यातलं कडवट पाणी काढून घेते। अशा पद्धतीने जर का तुम्ही कारल्यातलं पाणी काढून घेतलं तर होणारी कारल्याची भाजी किंवा हे कारल्याचे काप अजिबात कडवट होत नाहीत। तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व कारल्याच्या कापांना घट्ट असं पिळून मी यातलं कडवट पाणी काढून घेतलेलं आहे। कारल्याच्या कापांमधलं हे कडवट पाणी काढून घेतलं की आता आपल्याला याला 2 ते 3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यातला कडवटपणा आणखीन कमी होईल। तर यासाठी मी चाळणीमध्ये हे काप काढून घेते। कारल्याचे काप धुतल्यानंतर यातलं मी सर्व पाणी चांगलं निथळून घेतलं आहे आणि कोरडे करून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत। तर सुरुवातीला चवीनुसार मीठ घालूयात। तर मीठ थोडंसं बेतानेच घालायचं, कारण आपण याआधी देखील यामध्ये मीठ घातलं होतं। 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आणि 1/2 चमचा हळद। आणि हे कारल्याचे काप चांगले कुरकुरीत व्हावेत याकरता आपण यामध्ये घालूयात 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर अशा वेळेस थोडेसे तांदूळ मिक्सरवर फिरवून तुम्ही त्याचं पीठ तयार करून घेऊ शकता आणि यामध्ये घालू शकता। यामध्ये घातलेलं सर्व साहित्य आता आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। आपण घातलेल्या सर्व मसाल्याने कारल्याचे काप चांगले कोट करून घ्यायचे आहेत। कारल्याच्या कापांना चांगलं कोटिंग यावं याकरता मी यामध्ये आणखीन 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं। तर तुम्ही अंदाज घेऊन यामध्ये हवं असेल तर आणखीन वरून तांदळाचं पीठ घालू शकता। सर्व मसाले आपण कारल्याच्या कापांना चांगले लावून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। तर दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपण हे थोडे थोडे कारल्याचे काप या तेलामध्ये घालून तळून घेऊयात। तर कारल्याचे काप तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे कारल्याचे काप छान कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात। तर 3 ते 4 मिनिट मोठ्या गॅसवरती हे कारल्याचे काप मी चांगले तळून घेतलेत। तर बघा, मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत। आपण ते आता काढून घेऊयात। आणि उरलेले कारल्याचे काप देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। आपण हे मोठ्या गॅसवरती तळत असल्यामुळे हे कारल्याचे काप तळायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटपट हे कारल्याचे काप तळून होतात। अशा पद्धतीचे कारल्याचे काप तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून बनवू शकता, त्याचबरोबर दाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील तुम्ही हे बनवू शकता। तर इथे बघा, मी सर्व कारल्याचे काप तांबूस रंगावरती छान तळून घेतलेले आहेत। हे कारल्याचे काप मस्त होतात, खायला कुरकुरीत लागतात। अशा पद्धतीने जर का तुम्ही कारल्याचे काप बनवले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। अगदी न खाणाऱ्यांना देखील हे कारल्याचे काप फार आवडतील। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.